7B. 7B. सवती माशे रोग कितको भयंकर आसा ती सांगपाची गरज ना. अब आमचे सावळ्यांनी सांगलेच केला खेपे. आज कुत्र्याची संख्या इतकी वाढल्या जळी म्हणी पहिली पारान मारताले म्युनिसिपॅलिटीनी. आता त्याचेर ॲनिमल लवर्स आयल्या. आता तुम्ही त्यांना सबसिडी दितात की किती रेबीज एंटी रेबीज वॅक्सिनेशन करपाक. हांवें कितलेदां फोन मारले हांकां. 20-20, 40-40 कुत्रे सगळे कडेन भोंवतात. कोणाक चावले जाल्यार म्हणजे आतां म्हाज्या कॉन्स्टिट्युएंसीन वाळपयन सुद्दां जनावरां मेली. मनीस अजून मारपाचे आहा. जनावरांक कुत्रे चावले रेबीज जाल्ले. आनी रेबीज इज वन ऑफ द वर्स्ट टायप ऑफ डिजीज. तर तुमी तेजेर कितें उपाय करतले? स्पीकर सर, ह्या विशया संदर्भात सरकार अत्यंत सेन्सिटीव असत. कॅन्टी रेबीज हाजे खातीर जो जे कुत्रे जे रस्त्यार फिरतात तांचे खातीर एंटी रेबी मिशन म्हणून जे काम करता ताणे आमच्या समोर एक प्रपोजल दिल्ले आसले. ताणें बरें काम केल्लें आसा आनी त्या वेळाचेर तांचें मानून आमी घेतलें. पूण त्या वेळाचेर थोड्योश्यो फायनान्शियल डिपार्टमेंटाचे क्वेरीज आयले म्हणून ती तांचे खातीर एक स्पेशल स्कीम करून ती आमी दितले. त्याच बरोबर की सरकारान ह्या विशयाचेर एक वेगळी स्कीम काढलेली आसा ह्या सगळ्या विशयाचेर. जे एनजीओस जे काम करता ह्या संदर्भात जे काम करता ताका फायनान्शियल सपोर्ट दिवपाचे संदर्भातले. आनी त्या संदर्भातले जे एखादे जर समजा तर एखादं एनजीओ हे सगळे काम करपाक सोदत जायत जाल्यार एखादी गाडी घेवपाची आसत जर जायत त्या फिरपा खातीर की तांचे खातीर तांकां पयशे दिवप किंवा एखादे वॅक्सिनेशन करपाक ताजे खातीर पयशे दिवप की त्याच बरोबर एखादे तांकां केजीस घेवपाक आसत जर जायत ताज्या खातीर पयशे दिवपाक सोदता. आनी त्याच बरोबर जर तांकां जागा आसत जर जायत जाल्यार तांणी कन्स्ट्रक्शन करपा खातीर 5,000 स्क्वेअर मिटर ह्याचे प्रमाणे की ह्या एनजीओक आमी सपोर्ट करपाक सोदता. कारण अशा तरेची समस्या गोवा भर आसा हाजे तोडगो काडपा आसा. जे एनिमल लवर्स जे आसा न्ही जे एनजीओ आसा जे काम करता ताका सपोर्ट करपाच्या दृश्टिकोनान हे सरकारान केल्ले आसा. मातशे हितूर सरकार कितें करतलो? एनजीओ तुमी म्हणटा ते येयना. हांवें कितलेदां फोन मारले हांव पयशे दिता तुमकां कोण येयना. स्पीकर सर, आमचे कडेन बरेचशे एनजीओ अप्रूव जाल्ले आसा. ताणें आपल्या ताचे संदर्भातली आमी मिटींग घेवन तांचे कडेन त्या सगळ्या लोकांक आफोण हाडून ताणें सांगले आसा ही अशा तरेची स्कीम केली जर जायत आमकां सपोर्ट जातलो. त्यानुसार हे करून आमी जी स्कीम घातली आसा आनी ताजे ते फुडल्या 1-15 दिसांनी ते एप्लिकेशन फॉर्म मागून ते पयशे घेवपाक शकतले. ना ना, पूण तुमी केन्ना हे करतले? लोकांक चावंक लागले कुत्रे जनावरांक चावले आमचे थंय वाळपय ही एक मोठी समस्या आसा. ह्या संदर्भातली सरकार सेन्सिटीव आसा त्यामुळेच ह्या अशा तरेचे जे सगळ्या समस्याचे उपाय म्हणून जे आसा जे काय एनजीओस जे काम करता ताका प्रमोट ताका सपोर्ट करपाक दृश्टिकोनान आनी ताणें मागणी आमचे केल्ली की अशा तरेचे सपोर्ट जर केले जर जायत ती ह्या हाजेर आमी उपाय काडटले. त्यामुळे सरकारान ही गोश्ट केल्ली आसा. हांव म्हणटा एनजीओस करचे तुमी करा मो लोकांक धाडात बसून आसतात कितलेशे लोक कामाक. एक एक प्रत्येक गजाली एक आतां एक गजाल एक गजाल काल सुद्दां आनी अनेक जाण आमकां आमचे कडेन येताले की आतां स्ट्रेक काव हाजे संदर्भांत जे गायी आसा किंवा गोरू आसा त्या संदर्भांत सुद्दां जे आसा की कांय जे जो पंचायत राज एक्ट आसा किंवा म्युनिसिपालिटी एक्ट आसा त्यानुसार जेणे कोणी एखादो म्युनिसिपालिटीन पंचायतीन करपाची गजाल दिसून ते कोर्टान डायरेक्शन दिवन सुद्दां ती केलंच ना. एक्च्युली ती जबाबदारी खरं आमच्या सरकारची नसता पण तरी सुद्दां आमी ह्या जर गांभीर्यान विचार करून गेले फावट सुद्दां जे आसा ह्या विशया संदर्भातले की पणजे कॉर्पोरेशनाक की ताणें सांगले की ताणें एक प्रपोजल आमकां दिलें ते मानून घेतले की आमी गायी धरून दितां आनी ताजे तुमी सांबाळ करपाचे सुद्दां सरकारान आमी प्रयत्न केले. पण तरी इतल्यान ते प्रस्न सुटना. स्पीकर सर,
की त्या विषया संदर्भात सरकार गंभीरान विचार करून त्या वेळेचे सुद्धा अशा तऱ्हेचे एनजीओस आपण हाडून तुम्ही कसे तरी आमकां या विषयातल्या अनेक अनेक जण एनजीओस काम करता या विषया संदर्भात या विषया संदर्भातले भरपूर लोक काम करता की तांकां सपोर्ट करपा दृष्टिकोनाचा सरकारने प्रयत्न केला असा. हा म्हणता एनजीओ एनजीओ करू नका तुम्ही, तुम्ही गव्हर्नमेंट किती करता ते सांगात. गव्हर्नमेंटान म्हाका सवती मासे ती जनावरां नुसती मेली पण मनीस मरोंक लागतले. इट्स अ व्हेरी बॅड डिझीज स्पीकर सर. आणि लोकांक जर कितें जालें स्पीकर सर, आणि कुत्रे वाडीत आहा, दे गो ऑन ब्रिडींग, तांकां स्पेड करात तुम्ही. स्पेड यू नो वॉट इज द मिनींग ऑफ स्पेड. तांकां तुम्ही कुत्रे मेल मेल नॉट मेल डॉग्स फिमेल डॉग्स. आय एम नॉट ए डिस्क्रिमिनेटर बिटवीन मेल एंड फिमेल्स, बट यू स्टेरिलाइज देम. स्टेरिलाइज करून सोडून दियात. स्पीकर सर बरोबर आसात की ऑपोजिशन लिडर जो आसा सांगता ते अत्यंत महत्वाची गोष्ट आसा, सेन्सिटिव्ह गोष्ट आसा या संदर्भात की पहिली अशा तऱ्हेची योजना काहीच नाशिल्ल्यो. एक स्टेप ना आम्ही मारलेली आसली की स्मॉल एनिमल एनिमला खातीर ही योजना आम्ही आखली गेली असा. स्टेरिलायझेशना खातीर तांकां आम्ही सपोर्ट आम्ही करतले की त्यामुळे अनेक एनजीओ आमकां अप्रोच झाले असा. ताणें सांगले असा आम्ही ही गजाल आम्ही करतात की त्यामुळे मिशन रेबीज तांकांय आम्ही सपोर्ट करतले की ते भरपूर गोवा भर ते भरपूर काम करतात की तांकां आम्ही सपोर्ट करतले. त्यामुळे म्हाका दिसता की एक स्टेप आम्ही फुडें वचूया न्ही. सरकारान हाजेर स्टेप्स घेतलेले आसली. प्रत्येक पंचायती घेयात, प्रत्येक भागांनी घेयात. आम्ही कितलेदा फोन मारले त्यांना, कोण येना. मिनिस्टर म्हणाल हा घेऊन सर. मिशन रेबीज म्हणजे इज डुईंग स्टरिलायझेशन अँड डुईंग इन एव्हरी पंचायत. इट हॅज डन 18,000 डॉग्स इन द होल ऑफ गोवा. नाव द इश्यू दॅट इज ओनली स्टक हिअर इज द इश्यू ऑफ वेदर टू टेंडर दॅट. द पॉईंट हिअर इज इफ द हाऊस इज युनॅनिमस and it is a United Nations based body, they are asking you only 50 lakhs, which is 50% less than 50% of the actual money required. They are funding the rest. They are funding the rest, so agree to it. Ask, let the house conclude and give it to them. Basic it is a opposition leader to kahan to sterilize karun jay te sterilize kartat panchayat ne kartat tanka di marte titla sang. Speaker sir, टेंडर विंडर काढू नका. टेंडर ऑनरेबल सीएम उत्तर उत्तर या विषयाचेर दिवप हेजे अत्यंत गरजेचे असा. सभागृहाचे एकमत असा. स्पीकर सर या संदर्भात या विषया संदर्भात अत्यंत सेन्सिटिव्ह विषय सगळ्या सभागृहाच्या मेंबरचे या विषया संदर्भातले की ते जाऊचे हे सगळ्यांचे मत असा. आणि या संदर्भात आमकां एंटी रेबीज मिशनाचे प्रपोजल आयल्ले. मिशन रेबीज ताजे प्रपोजल आयल्ले असा. आणि त्या संदर्भात ताणें 50 लाख रुपये आम्ही मोडलात आणि 50 लाख आपल्याला दिवचे असे प्रपोजल आयल्ले. पण त्या संदर्भात ते पूर्ण आम्ही प्रोसेस जे फायनान्शियल हे करत असताना की ताणें म्हणले की ह्याच्या खातीर एक स्पेशल स्कीम चालची. ग्राउंड रियालिटी लक्षात घेऊन घेऊन विषय 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 आम्ही सोपूया की फुडल्या एक ही इज आन्सरिंग. हा दिता आणि त्याच्या बरोबर हा दिता श्री लघु मामलेदार रोहन बाबर सर. एक स्टडी मागीर निलेश उलय. स्पीकर सर, एक स्टडी दाखयता गव्हर्मेंटाचो जो पयसो खंय वचपाक जाय स्किमीचो तो त्यातूंतलो फक्त 16% 16% त्या मनशा कडेन पावता. हांगा कितलेसोच खर्च दाखयला एनिमल हजबंड्री वॅक्सिनेशन किंवा कॅटल हाका. फोंडेचे प्रत्येक एनजीओ आसा पीपल फॉर एनिमल ते सदांच सांगता की तांकां कांयच एक पयसो गव्हर्मेंटा कडेन मेळना, कोणाकच मेळना. हे सरकार पावयतले काय ना, तेंचे कडेन इन्शुअर करतले काय ना,
हे म्हाका जाणून घेवपाक जाय मिनिस्टरा कडल्यान. निलेश काब्राल न्ही तुमी दोघांचे एकाच वेळार उत्तर. सर हांव इतलें सांगूंक सोदतां, म्हाका एश्युरंस मिनिस्टरान दिवपाक जाय. मिशन रेबीज एनजीओ खूब आहा गोंयान, पूण सगळे एनजीओ काम करना. हे मिशन रेबीज म्हाका दिसता सगळे 40 आमदारांचे कॉन्स्टिट्युन्सी गेल्या आनी 40 आमदारांक जाय की हे दिवचे जाल्यार ते लेजिस्लेशन ड्राफ्ट करचे आनी ताका दिवचे अशें रिक्वेस्ट करता. हे एश्युरंस तेणे दिवपाक जाय की मिशन रेबीज जे काम करता खऱ्यांनी बरें. म्हाजे कॉन्स्टिट्युन्सी केल्या सगळे कॉन्स्टिट्युन्सी केल्या आनी तेणे स्वताचे पयशे म्हणून केल्या आनी आज ते टेंडर काढून तांकां घेवपाक ते कितें येतले टेंडरांक. तांकां काम करपाचें ना, तांकां खऱ्यांनी काम करपाक जाय. हे टेंडरींग प्रोसेस बंद करून खंय तरी सभाघराचे जो इश्यू केला ताका कमिटमेंट दिवपाक जाय मिनिस्टरांक की हांव हे कन्सिडर करतलो आनी हांव दितलो. नाल्यार अशें टेंडर काडीत रावतले आनी टेंडरांक मागीर फक्त हे फालतू एनजीओ येवन काम करतले आनी जे एक्चुअल काम करता ते एनजीओक खंय तरी सुविधा दिवचे ना. हे करून चालले फाटले सीएमानूय एश्युरंस दिले स्पीकर सर की करतलो म्हणून, पूण आज पासून करू ना. कित्याक करू ना स्पीकर सर? मिनिस्टरान एश्युरंस दिवचे की तो टेंडर करना एनजीओ कन्सिडर करतलो की ते काम करतलो असे एश्युरंस दिवचे. स्पीकर सर तुमचा मुद्दा आयला तांकां उत्तर देऊन येईल. स्पीकर सर व्हेरी शॉर्ट. हांव युनॅनिमस आसा मिशन रेबीज करपाचे. हांव कितें सांगपाक सोदतां, मंत्र्या मंत्र्या कितें सांगपाक सोदतां तो उत्तरां दीत आहा, पूण जे सद्या ते फॉलो करता प्रोसिजर एनजीओ म्हूण करता कितें करता कांय रिजल्ट ना. सो मिशन रेबीज दी आनी काबार कर. वयता थिंगा वयता थिंगा सुण्यांची संख्या वाडला, जनवरां त्रास जाता, मनशां त्रास जाता. सगळे हांगा युनियनी मशीन उलयता, सो उत्तर दी कशे प्रोब्लेम सॉल्व करता ते. बेश्टे उलयले म्हण जावपा ना सर. स्पीकर सर सभाघराच्या सगळ्या मेंबरांचे ह्या विषया संदर्भात एकमत असा. मिशन रेबीज जे काम करता ते हांवें पळयल्ले आसा की म्हज्याय मतदारसंघात ताणें काम केल्लें आसा. अनेक आमदारांनी म्हाका आमचे दोतोर प्रमोद सावंत ताज्याय मतदारसंघात काम केल्लें आसा, की विजय सरदेसाय ताज्याय मतदारसंघात काम केल्लें आसा. म्हाका दिसता तांचो रिपोर्ट अत्यंत जे काम करता ते पॉझिटीव आसात आनी ह्या विशया संदर्भात हांव एकमत आसा, बाकीचे एकमत आसा. त्या संदर्भातले जे पयशे दिवपा संदर्भात जी प्रोसिजर ताणें आमकां प्रपोजल दिल्ले त्या संदर्भातले हांव तुमकां ह्या वेळाचेर की जे आमी काम केलां तें सांगता. त्या वेळाचेर कोणी डिस्टर्ब जावपाची गरज ना. तांकां त्या मिशन रेबीज हाका पयशे आमी सरकार दितले आनी तांचे कडेन काम करून घेतले. प्रश्नकाल सोंपलो, जागो दियात तांकां. प्रश्न एनिमल शेल्टराक जागो दियात. आमचो सभा